तुमचा प्रश्न, तुमचा स्पोकन इंग्लिश शिकण्याचा प्रवास कसा झाला आहे जरा सांगा मला त्या बाबतीत. माझं उत्तर, मित्रांनो खरं सांगायचं झालं तर माझा स्पोकन इंग्लिश शिकण्याचा जो प्रवास आहे तो खूपच खडतर राहिला आहे, खूपच त्रासदायक राहिला आहे, परंतु त्याच वेळेला तो आश्चर्यकारकरित्या आणि तेवढाच मनोरंजक आणि सोपा पण राहिला आहे. माझं इंग्रजीत बोलणं, तेही फ्लुएंट इंग्रजीत बोलणं हे पक्क होतं. तुमच्या या स्पोकन इंग्लिश शिकण्याच्या प्रवासामध्ये जे प्रॉब्लेम्स तुम्ही फेस करत आहात ते प्रॉब्लेम्स मी सुद्धा फेस केलेले आहेत, परंतु मी ते खुलेआम फेस केले, खुलेआम त्यांना सामोरे गेलो आणि ते सुद्धा नैसर्गिकरित्या. जसजसा मी मोठा होत गेलो मित्रांनो, मी ग्रामरच्या बाबतीत विचार करणं सोडूनच दिलं, मी स्पेलिंगच्या बाबतीत विचार करणं सोडूनच दिलं, कारण मी नेहमीच माझ्या फ्लुएंटली इंग्रजी बोलण्याच्या इच्छेला जास्त महत्त्व दिलं. मित्रांनो तुम्ही पण द्या. मी फक्त बोलत राहिलो, बोलत राहिलो, बोलत राहिलो, ते सुद्धा न अडखडता. आणि मी कधीच विचार केला नाही की मी एखादी मिस्टेक करेल का किंवा लोक माझ्यावर हसतील का. पण त्याच वेळेला मी अजून एक गोष्ट केली की माझ्या मित्रांना जे माझ्या चुका काढत असायचे त्यांना मी त्या चुका काढण्याकरिता छोट्या छोट्या पार्ट्या द्यायचो, पण त्याच वेळेला त्यांनी काढलेल्या चुका आपण दुरुस्त करायचो आणि त्याचा परिणाम आज सहज पाहिला जाऊ शकतो. मी कॉन्फिडेंटली इंग्रजी बोलू शकतो, फ्लुएंटली इंग्रजी बोलू शकतो, करेक्टली इंग्रजी बोलू शकतो. मला विश्वास आहे की जर तुम्ही पण ही मेथड अवलंबली तर तुम्हाला पण तेच रिझल्ट्स मिळतील. किंबहुना मला तर असं पण वाटतं की तुम्ही खूप नशीबवान आहात की तुम्हाला तुमच्या या इंग्रजी शिकण्याच्या यात्रेमध्ये, या प्रवासामध्ये हा प्रवास सोपा जाण्याकरिता मदत करायला खूप साऱ्या गोष्टी आहेत, खूप सारे लोक आहेत, जसा मी पण, खूप सारे प्लॅटफॉर्म्स आहेत, जसा हा पण. इंग्रजी शिकण्याकरिता तुम्ही जी मेहनत घेत आहात मित्रांनो, ती मेहनत पाहून मला सांगावंच लागेल की मी ह्या मेहनतीला पाहून प्रभावित झालोय. परंतु मला खूप आनंद होईल जर तुम्ही मला एक छोटंसं प्रॉमिस करू शकाल. मित्रांनो इंग्रजी बोलणं सुरू करा आणि इंग्रजी बोलणं सुरू ठेवा. हो इंग्रजीच बोला. जो कोणी व्यक्ती मिळतो आणि ज्या कोणत्या पद्धतीनं तुम्ही बोलू शकाल त्या पद्धतीनं बोला, पण बोला. आणि यदाकदाचित जर तुम्हाला कोणी व्यक्ती नाही मिळाला बोलायला तर वस्तूंसोबत बोला, जसं खिडकी आहे, दरवाजा आहे, ग्लास आहे, टेबल आहे, खुर्ची आहे, पेन आहे, पुस्तक आहे, काही पण असो तुम्ही बोला. आणि असं करताना दोन्ही पात्र तुम्हीच रंगवा, म्हणजेच दोघांची डायलॉगसुद्धा तुम्हीच बोला. हो तुम्हीच बोला. आणि असं करताना एक महत्त्वाची गोष्ट लक्षात असू द्या की बोलते वेळीस ग्रामर आणि त्याच्या रूल्सच्या बाबतीत विचार करू नका, ग्रामरला मास्टर करायचा प्रयत्न करूच नका, फक्त बोलत राहा, न अडगडता बोलत राहा. मी तुम्हाला आश्वस्त करतो की योग्य वेळेस तुम्ही सगळं काही बोलाल ते पण ग्रॅमॅटिकली पूर्णतः करेक्ट. एक छोटंसं एक्झाम्पल सांगतो तुम्हाला, तुमच्या घरी एखादं छोटंसं बाळ जर असेल तर ते ज्या दिवशी बोलायला सुरुवात करते दीड किंवा दोन वर्षाचं झाल्यावर, त्या दिवशीपासून तो ज्या दिवशी फ्लुएंटली बोलतो, करेक्टली बोलतो, त्याच्या जास्तीत जास्त 4 ते 5 महिन्याचं अंतर असते मित्रांनो, आणि त्या दरम्यान तो कधीच ग्रॅमरचा विचार करत नाही. तो जे काही बोलतो त्याच्यासाठी ते सगळं बरोबर असते, व्यवस्थित असते. पण जसजशा चुका काढल्या जातात आणि ते तो सुधारतो, तो फ्लुएंट बोलतो आणि करेक्ट बोलतो. तुमच्यासोबत पण असंच होईल. विश्वास ठेवा मित्रांनो, तुम्ही फक्त मी दिलेल्या इन्स्ट्रक्शन्स फॉलो करा आणि लवकरच तुम्हाला दिसेल की तुमचं अडखळणं येऊ चाललं गेलं आणि तुम्ही एक कॉन्फिडेंटली बोलू शकाल आणि कॉन्फिडेंट स्पीकर बनलेले आहात. धन्यवाद मित्रांनो.